व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम केलं नसेल तर आता करा ती म्हणजे अब्दुल सत्तार हे आता नॉट रिचेबल आहेत आणि नागपूर मधला सत्तारांचा बंगला सुद्धा आता रिकामी असलेला बघायला मिळतोय सत्तारांच्या राजीनाम्यासाठी एकीकडे विरोधक आक्रमक झालेले बघायला मिळत आणि त्याच दरम्यान अब्दुल सत्तार हे आता नॉट रिचेबल असलेले बघायला मिळतात या दोन्ही सभागृहामध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे मात्र नेमके अब्दुल सत्तार आहेत कुठं असा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण अब्दुल सत्तार गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात नाहीत हे त्यांचं रविभवन या ठिकाणचं शासकीय निवासस्थान आहे मात्र या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून अब्दुल आलेले नाहीत आणि आज सभागृहात सुद्धा त्यांनी कामकाजामध्ये सहभाग घेतला नाही खरं म्हणजे सद्यतीस एकर जमीन बेकायदेशीरित्या दिली असा आरोप त्यांच्यावर आहे आणि विरोधक आक्रमक झालेले आहे अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत मात्र अब्दुल सत्तार नेमके आहेत कुठं असा प्रश्न उपस्थित झालेला आहे हे त्यांचं रविभवन या ठिकाणी ठिकाणचं सोळा क्रमांकाचं या ठिकाणी शासकीय निवासस्थान आहे मात्र या निवासस्थानामध्ये स्वतः अब्दुल सत्तार या दोन दिवसापासून आलेले नाहीत त्यांचा फोनही नॉट रिचेबल आहे त्यांचे पी ए पी एस जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी नाहीत हे बघा त्यांचा या हा नि हे निवासस्थान आहे मात्र या ठिकाणी कुणीही नाही म्हणजे कर्मचारीसुद्धा नाही त्यामुळे नेमके अब्दुल सत्तार कुठे गेलेत त्यांचे पी ए पी एस कुठे गेलेत कर्मचारी कुठे गेलेत असा प्रश्न उपस्थित होतो आहेत कदाचित ते विरोधकांच्या या सगळ्या आरोपांमुळं घाबरले तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होतो आहे कारण हदीच एकर ही जमीन बेकायदेशीरता दिली असा आरोप अब्दुल सत्तार यांच्यावर होतो आहे आणि त्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत अब्दुल सत्तार यांचा राजीनामा विरोधक मागतायत आणि त्यावरून मोठा गदरोळ विधिमंडळामध्ये झालेला आहे आणि नेमकं वेळी नेमके अब्दुल सत्तार कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित झालेला आहे खरं म्हणजे आज विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये शेतकऱ्यांसंदर्भातले प्रश्न आले होते मात्र या सगळ्या प्रश्नांना कृषीमंत्र्यांची अनुपस्थिती होती त्यामुळे नेमकी ही कृषी मंत्री अब्दुल सत्तार गेलेत कुठं असा प्रश्न उपस्थित होतो आहे हे त्यांचं शासकीय निवासस्थान आहे रविभवन या ठिकाणचं नागपूर मात्र गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी ते नाहीत ते नॉट रिचेबल आहेत त्यांचे सुव्यसहायक जे असतील पी ए असतील ते सुद्धा नाहीत त्यामुळे नेमके अब्दुल सत्तार कुठे गेले आहेत नॉट रिचेबल आहेत आणि ते का गेले आहेत असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित आहे